मित्रांनो, तिकडे किचन एरियामध्ये अमृता, प्रसाद, आरोह, किरण आणि अमृता देशमुख हे स्वयंपाक बनवत असतात. अमृता दोंगडे प्रसादला म्हणते, आम्ही पुण्यात SP कॉलेजजवळ राहिला होतो आणि ती तिकडे लहानपणीच्या आठवणीतले काही किस्से सांगते. प्रसाद पण लहानपणीच्या त्याच्या आठवणी सांगतो. तो म्हणतो, मी पण माझ्या बहिणीला भांडीकुंडी खेळताना सिलेंडर लावून द्यायचो, कारण त्याची शेगडी पाईपामुळे उलटी व्हायची. मग मी तिला मोठा पाईपच लावून दिला. अमृता म्हणते, आम्ही चूल बनवलेली, आम्ही मुलं मुली खेळायचो ना, त्यातला एक मुलगा माझ्यावर सारखं लाईन मारायचा, तो आणि मी नवरा बायको व्हायचो. माने म्हणतात, माझ्या शेजारची मुलगी पण भांडीकुंडी खेळायला यायची. मग मी तिला म्हणायचो, आपण आधी लग्न करू, मग मी भांडीकुंडी खेळणार. अमृता म्हणते, तुम्ही पण लग्न करायचा, मी पण करायचे. अशा गप्पा इथे रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला कोणाचा लहानपणीचा किस्सा आवडला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.